आमदार अपात्रते प्रकरणात विधानभवनात साक्ष नोंदवण्यासाठी विटनेस बॉक्स आता आणण्यात आलाय आणि या बॉक्समध्ये ठाकरे आणि शिंदेकडच्या आमदारांची साक्ष नोंदवण्यात येते. या विटनेस बॉक्सची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भाजपसोबतच्या युतीची आठवण झाली. मुंबईतल्या जहांगीर कला दालनामध्ये वाईल्डलाईफ फोटो प्रदर्शनाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं आणि यावेळी बांग आणि लेलीच्या फुलाचा फोटो पाहून त्यांनी भाजपसोबतची त्यांना युती आठवली. एकेकाळी कमळाबरोबर वाघ होता, या आठवणी जिवंत झाल्याचं ते यावेळी म्हणाले. मराठी पाट्यांसाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला. आता केवळ शेवटचे चार दिवस उरलेले आहेत अशी पोस्ट करत मनसेनं दुकानदारांना मराठी पाट्यांची आठवण करून दिली. दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आणि त्याच आदेशाप्रमाणे 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व पाट्या या मराठीमध्ये असायला हव्यात असंही मनसेनं. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. बीड जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. साईराम अर्बन पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह सर्व शाखा बंद ठेवल्यानं ठेवीदारांनी मुख्य शाखेसमोर गर्दी केली. हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी यामध्ये, त्या ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण. वंचित बहुजन आघाडीनं 25 नोव्हेंबरला मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर संविधान सन्मान महासभेचं आयोजन केलं. त्यासाठी वंचितनं काँग्रेस नेते राहुल गांधींना निमंत्रण दिलंय. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना निमंत्रणासाठी एक पत्र पाठवलंय. आता वंचितच्या सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार का, याकडे लक्ष आहे. रायगड जिल्ह्यामध्ये शिंदे गटानं भाजपविरोधात एल्गार पुकारलाय. रायगड लोकसभेची जागा लढवायची तयारी भाजपनं सुरू केली आहे आणि या जागेवर शिंदे गटानंही दावा केला. आपली मागणी मान्य झाली नाही तर सर्व पदाधिकारी राजीनामा देतील असा इशारा शिंदे गटानं दिलाय. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपनं असहकार भूमिका घेतल्यानंतर आता शिंदे गट आक्रमक झालाय. सह्याद्रीची उंची म्हणजे